सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुणे सातारा महामार्गावर आणेवाडी टोल नाक्याजवळ ट्रकला विचित्र अपघात झाला। या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला। पाहूयात सविस्तर बातमी। पुणे सातारा महामार्गावर आणेवाडी टोल नाक्याजवळ लिंबखिंड येथे ट्रकला विचित्र अपघात झाला। सातारच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून तो पुढच्या ट्रकवर आदळल्याने ट्रक जागेवर पलटी झाला। यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। या अपघाताची अधिक माहिती आणेवाडी टोल नाक्याजवळ लिंबखिंडीत मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकने पुढच्या ट्रकला जोरदार धडक दिली। या अपघातात लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी झाला। यामध्ये चालक केबिन मध्येच लोखंडाखाली दाबला गेला। बाहेर येण्यासाठी ट्रक चालक प्रयत्न करत होता, मात्र 20 ते 30 टनाचे वजनाचे लोखंड त्याच्या कमरेखालील भागावर आदळल्याने तो पूर्णतः त्या लोखंडाच्या खाली दबला गेला। तो मदतीची याचना करत होता, मात्र घटनास्थळावर नागरिक उपस्थित असून देखील त्याला बाहेर काढता येत नसल्याने पूर्णतः लोखंड बाहेर काढल्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले। ट्रक चालकाचे दोन्ही पाय गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले। अपघाताची नोंद भुईंस पोलीस स्थानकात झाली आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।